बिहारमधील अतिशय मागासलेल्या कर्पुरी ग्राम गावात जन्मलेल्या पण बिहारचे माजी मुख्यमंत्री म्हणून मोठी दिमागदार कामगिरी भूषवलेल्या कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. कर्पुरी ठाकूर यांच्या 100व्या जयंतीच्या आदल्याच दिवशी हा निर्णय झाला. कर्पुरी ठाकूर हे बिहारमधील नाभिक समाजाचे नेते होते. मग प्रश्न असा उपस्थित होतो की या समाजसंख्या 2% कमी असताना कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन का गौरवण्यात येत आहे? मागास आणि वंचितांच्या उद्धारासाठी कर्पुरी ठाकूर यांची अतूट कटिबद्धता आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या सामाजिक राजकीय स्थितीवर अमिट छाप सोडली त्याचा हा गौरव आहे का? नेमकं हेच आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. राष्ट्रपती भवनातर्फे कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा झाली. 24 जानेवारी 1924 रोजी बिहारमधील समस्तीपूरमधील पितोंजिया गावात त्यांचा जन्म झाला होता. आज या गावाचं नाव कर्पुरी ग्राम असं ठेवण्यात आलंय. कर्पुरी ठाकूर बिहारचे एकदा उपमुख्यमंत्री, दोनदा मुख्यमंत्री आणि अनेक दशकं आमदार होते. ते विरोधी पक्षनेतेही होते. कर्पुरी ठाकूर हे बिहारमधील नामिक समाजाचे खूप मोठे नेते म्हणले जायचे. या समाजाची संख्या 2% कमी आहे, मात्र कर्पुरी ठाकूर यांची ओळख EBC समाजाचे मोठे नेते म्हणून झाली. EBC या समूहामध्ये 100% जातींचा समावेश आहे. 1952 पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यानंतर ती बिहार विधानसभा निवडणुकीत कधीही पराभव झाले नाहीत. 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी बिहारच्या समाजावर अशी छाप सोडली की त्यांचं दुसरं कोणतंही उदाहरण बिहारच्या इतिहासात सापडणार नाही. विशेष म्हणजे ते बिहारचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री होते. कर्पुरी ठाकूर यांच्यामुळे शिक्षण व्यवस्थेत सामाजिक बदलांची सुरुवात झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 1967 पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी इंग्रजीची अट रद्द केली, त्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. पण त्यांच्यामुळे शिक्षणाची गंगा सर्वसामान्यापर्यंत पोहोचली. या काळात मॅट्रिकपर्यंत इंग्रजीत नापास झालेल्या पण इतर विषयात पास झालेल्या विद्यार्थ्यांना कर्पुरी विभागातून उत्तीर्ण झाला आहे असं म्हणून खिल्ली उडवली जायची. याच काळात त्यांना शिक्षण मंत्रीपदही मिळालं आणि त्यांच्या प्रयत्नामुळे मिशनरी शाळांमध्ये हिंदीतून शिक्षण सुरू झालं. आर्थिकदृष्ट्या गरीब मुलांच्या शाळेची फी माफ करण्याचं काम त्यांनी केलं. ते देशातले पहिले मुख्यमंत्री असे होते ज्यांनी आपल्या राज्यात मॅट्रिकपर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली. राज्यात उर्दूला दुसऱ्या राज्यभाषेचा दर्जा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 1971 मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांनी जमिनीवरील महसूल कर बंद केला. बिहारच्या तत्कालीन मुख्यमंत्री सचिवालयाच्या इमारतीतील लिफ्ट चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना वापरता येत नव्हती. मुख्यमंत्री होताच त्यांनी चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना लिफ्टचा वापर करता येईल यासाठी प्रयत्न केले. आज जरी अगदी लहान पाऊल वाटत असलं तरी त्या काळात राजकारणात याला खूप महत्त्व होतं. समाजात आंतरजातीय विवाह सुरू असल्याची बातमी मिळताच ते त्यात सामील व्हायचे. त्यांना समाजात एक प्रकारचा बदल हवा होता. 1977 मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मुंगेरीलाल आयोगाची अंमलबजावणी करत राज्यात नोकरीत आरक्षण लागू केलं. त्यामुळे ते उच्चवर्ण यांचे कायमचे शत्रू बनले. कर्पुरी ठाकूर यांनी समाजातील अत्याचारित मागासवर्गीयांच्या हितासाठी काम केलं. मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील सर्व विभागामध्ये हिंदीतून काम करणं बंधनकारक केलं होतं. इतकंच नाही तर राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना समान वेतन आयोग लागू करणारे ते पहिले मुख्यमंत्री होते. तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठी खटपट केली. त्यासाठी त्यांनी रोजगार मेळाव्याचं आयोजन करत एकाच वेळी 9000 अधिक अभियंते आणि डॉक्टरांना नोकऱ्या दिल्या. आजपर्यंत बिहारमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर अभियंते आणि डॉक्टरांना नोकरीवर घेण्याची एकमेव घटना असेल असे मानले जाते. राजकारणात गोरगरिबांचा आवाज बुलंद करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्पुरी ठाकूर यांना साहित्य, कला आणि संस्कृतीची प्रचंड आवड होती. राजकारणातील एवढ्या वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर त्यांच्या नावावर साधं घरही नव्हतं. पाटण्यात असलेल्या त्यांच्या वडिलोपार्जित घरामध्ये त्यांना साधी 1 इंचाची देखील वाढ करता आली नाही. बिहारमध्ये आजही त्यांच्या प्रामाणिकपणाचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. त्यांच्याशी संबंधित काही लोक सांगतात की कर्पुरी ठाकूर राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांचे नातेवाईक त्यांच्याकडे नोकरी मागण्यासाठी गेले होते. त्यांनी शिफारस करावी अशी त्या नातेवाईकांची इच्छा होती. ते ऐकून कर्पुरी ठाकूर गंभीर झाले. त्यांनी त्यांच्या खिशातून 50 रुपयांची नोट काढून त्या नातेवाईकांच्या हातात ठेवली आणि म्हणाले, वस्त्र वगैरे घ्या आणि तुमच्या वडिलोपार्जित व्यवसाय सुरू करा.
राजकारण समाजकारण करताना घराणेशाही न मानता गुणवत्तेला प्राधान्य द्या असे सांगत कर्पूरी ठाकूर आयुष्यभर याच आदर्शावर चालत राहिले. त्यामुळे आजच्या राजकारणाकडे पाहिले की अशा माणसाला भारतरत्न मिळणे हे खरंच कौतुकास्पद वाटते. आत्ताच्या घडीला कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मिळण्यामागे निवडणुकीच्या दृष्टीनं गणित मांडायचं तर एकत्रितपणे त्यांची 29% वोट बँक तयार होते. 2005 नितीश कुमार यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री बनवण्यात या गटाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या दृष्टिकोनातून हा गट आता बिहारमध्ये राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा बनला आहे. प्रत्येक पक्षाला ही वोट बँक आपल्याकडे आणायची आहे, मात्र काही असले तरी ठाकूर यांचे बिहारमधील काम एकंदरीत आदर्श राजकारण कसे असावे याचा एक वस्तुपाठ दाखवून देते. त्यांना मिळालेले भारतरत्न त्यामुळेच योग्य वाटते का कसे याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.